नमस्कार, मी रश्मी. एमकेएन ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता पाहूयात, मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं आहे. युती, आघाडी, उमेदवार यांच्या चर्चा रंगल्याच आहेत. कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार, कोणाचा पत्ता कापला जाणार, याच्या गावगप्पा जागोजागी चांगल्याच रंगल्या आहेत. या गदारोळात जनतेचे, पोटापाण्याचे, रोजगाराचे, शिक्षणाचे, आरोग्याचे असे अनेक प्रश्न मागे पडले आहेत का? काय आहेत स्थानिक प्रश्न, कोणाला विचारायचे प्रश्न? आचारसंहिता लागू झाल्यावर या प्रश्नांचं काय होणार? आपले प्रतिनिधी विचारत आहेत थेट जनतेला एमकेएनच्या ग्राउंड रिपोर्ट मधून. पाहूया. नमस्कार, मी शीतल कुमार मोटे एमकेएनच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या ग्राउंड रिपोर्टचा विषय आहे की या राजकारणाच्या धामधुमीमध्ये आज जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्याचं दुर्लक्ष होतंय का हे आपण पाहणार आहोत. आता मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत आहेत. याच्यामध्ये आरोग्याच्या असतील, शेतीचे असतील, शैक्षणिक असतील, असे विषय मागं पडत आहेत का? काय वाटतं तुम्हाला? बिलकुल, आपण म्हणता ते एकदम खरोखर आहे की शेतकऱ्यांच्या या समस्यांचा अजिबात विचार केला जात नाही. जे राजकीय लेवलला चलतात सूत्र, ते सूत्र अगदी शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचवली जातात आणि सामान्य शेतकरी ह्याच्यामध्ये भरडला जातो. त्याचे एक आरोग्याच्या संबंधित असू, शैक्षणिक असू किंवा शेतीविषयक असू किंवा त्याच्या मालाला हमी भाव देणं असू, या गोष्टींचा काहीही विचार केला जात नाही. गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आमच्या शेतातील कांदा जो मार्केटमध्ये नेला, तो अक्षरशः त्यांना भाड्यापुरते सुद्धा पैसे मिळाले नाही. त्यांना रस्त्यावर तो कांदा ओतून द्यावा लागला. काही लोकांनी रस्ता रोको कांद्याचाच केला. ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांची आहे. त्यांना शेतातला खर्च निघायचं लांब राहिलं, पण त्यांच्या मुलाबाळांची पोटाची गुजराण करणं सुद्धा अशक्य झालं. ह्या शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न एक झाला. जेवढे बी आता ऊसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न विचार केला तर पाऊस नाही, ॲव्हरेज निम्म्यावर आलेला आहे. आणि निम्म्यावर आलेल्या ॲव्हरेजमध्ये शेतकरी त्या काबाड कष्टातून ऊस आपल्या कारखान्यापर्यंत पोहोचवतोय. टोळीमध्ये सुद्धा कारखानदारांची एकी होती आणि टोळ्यासुद्धा शेतकऱ्यांना लुबाडतात. हे करत असताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही कारखानदार या परफीप्रमाणे सुद्धा रेट द्यायला तयार नाही. आणि याच्यामुळं शेतकऱ्यांची मानसिकता खालावत चाललेली आहे. बरेच शेतकरी आता ऊसाची शेती मोडून टाकायला लागले आहेत. त्यांना दुसरा पर्यायसुद्धा जगण्याला काही नसूनसुद्धा आता गर्भगळीत झालेला शेतकरी आत्महत्येशिवाय त्याला पुढच्या कालावधीमध्ये काहीच पर्याय राहिला नाही. आणि राजकारण हा या शेतकऱ्यांना पिळवणुकीचा केंद्रबंधू बनत चाललेला आहे. इलेक्शन हे शेतकऱ्यांची नासाडी करण्याचाच प्रयत्न करत आहे. आता इलेक्शनची काही जरूर नाही. ज्या त्या वेळेला येणारे इलेक्शन हे शासनानं जबाबदारी घ्यावी. परीक्षेचा कालावधी सध्या 10वी 12वीचा असताना सुद्धा इलेक्शनच्या तारखा पुढे घेण्याचा जास्तीत जास्त शासनाचा प्रयत्न असतो. सत्ताधारी पक्ष बऱ्याच वेळेला प्रयत्न असा करत असतो की आपलं पारडं कसं जड होईल, याच्यासाठी लोकसभा अधिक विधानसभा दोन्ही एकत्र घेण्याची मानसिकता त्यांची आहे की जोपर्यंत माहोल आहे आपल्या सत्तेचा तोपर्यंत त्याच्यामध्ये आपलं पोळीवर दाळ ओढून घ्यायचा प्रयत्न चालू आहे सत्ताधाऱ्यांचा. कोणताही पक्ष असो, प्रत्येक वेळी अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आमच्यावर निर्माण झाली की मागचं सरकार बरं होतं. आणि मागही हाल सोसतच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आता एका परमेश्वरावर भरोसा द्यावा तर परमेश्वरानं पाऊस नाही. सगळे कारखानदार आहेत त्या वेळेला एकत्र येतात. आणि महाराष्ट्रातला जर वस्तुस्थिती बघितली तर सगळे कारखाने पुढाऱ्यांचे आहेत. आयत्या वेळेला शेतकऱ्यांच्याच टाळूवर मिऱ्या वाटल्या जातात कारखानदारांकडून. आणि शेतकरी मात्र नाहक हे सगळं मूग गिळून गप बसतो. त्याचा काहीही पर्याय होत नाही. शासन स्तरावर ते प्रशासन असो की शासन असो, राजकारण असो की सत्ताधारी असो, हे सगळे एकत्र येतात आयत्या वेळेला. आणि एकत्र येण्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर होतो आणि शेतकरी याच्यामध्ये भरडला जातो. आपणाला काय वाटतंय? अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणतात, अनुदान मिळेल, अनुदान मिळेल. ज्वारीचं पीक वाया गेलं, तुरीचं पीक वाया गेली, कांदा वाया गेला, त्याबद्दल अनुदान मिळणार म्हणलं तर 100 रुपये, 400 रुपये, 300 रुपये, त्या पैशातून काय येणार आहे त्या शेतकऱ्याच्या मुलासाठी? आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण घरभार या तिथं, आधार कार्ड द्या, तुमचं बँक पासबुक द्या, 400 रुपयासाठी बँक पासबुक द्या. परत कुठल्याही अडचणी असल्या तरी प्रत्येकजण तिथं आधार कार्डाला रांगेत उभा राहा. त्या शेतकऱ्यासाठी काही फॅसिलिटी, काही सेवा ह्या सरकारनं उपलब्ध करून दिलेलं नाही किंवा त्यांचा काही सुद्धा या ठिकाणी विचार केलेला नाही.
प्रत्येक वेळी त्यांना जसं लागल तसं शेतकऱ्याला वापर करून घेतला जातो त्यांचा, किंवा शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून दिलं, परंतु त्यांच्या पुढं आधीच दुष्काळाचा प्रश्न आणि ह्यांचे अनेक प्रश्न ह्या शेतीच्या कामामधून त्यांना अगोदरच सवड नाही, परंतु त्याला जास्तीत जास्त कामं लावून द्यायची. रेशनच्या बाबतीत म्हणलं तर सगळ्या घराबाराने जायचं, त्यांच्यापाशी आंगठे करायचं, काय बी असू द्या त्यांना सगळ्यांनी जवळ तिथं यावं लागतंय. हे कामधंदा सोडायचा, शेतातील जनावरं असतील, शेतातली कामं असतील, ही सगळी कामं सोडायची, तिथं चार चार तास पाच पाच तास उपवाशी बसायचं. अशी सरकारनं वेळ आणली, एकतर शेताच्या मालाला कुठल्या भाव नाही, भाव नसताना अशी शेतकऱ्याची पिळवणूक की तो काही गुन्हेगार आहे की काय अशी त्याला वागणूक या सरकारकडून. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे, यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणूक कार्यक्रमात व्यस्त झालेले दिसत आहेत. कार्यकर्ता मेळावा घेणे, उद्घाटन करणे यासारख्या कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहे. या राजकारणाच्या गदारोळात मात्र यवतमाळ जिल्ह्यात सामान्य लोकांसमोर जो प्रश्न उभे राहिलेले आहे याकडे पाहण्यास कोणालाही वेळ नाही आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. रोजगारासाठी येथील लोक दुसऱ्या राज्यामध्ये स्थानांतर होत आहे, तसंच उन्हाळ्याची सुद्धा चाहूल लागलेली आहे, त्यामुळे भीषण पाणी टंचाईचा प्रश्न समोर उभा आहे. या सर्वकडे येथील राजकीय नेत्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. आचारसंहिता लागल्यावर हा प्रश्न निकालात निघणं शक्य नाही, त्यामुळे याबाबत जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया थेट जनतेमध्ये. यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल आहे, शेतकऱ्यांचे ते मोठे प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे इथे. आणि सातत्याने या यवतमाळ जिल्ह्याला जे दोन खासदार मिळालेले आहे हे तीन तीन टर्म आजपर्यंत आहे, आणि आज या यवतमाळच्या जनतेमध्ये यांच्याविषयी फार असंतोष आहे, नाराजगीचं वातावरण आहे. मोठे मोठे प्रश्न घेऊन आम्ही लोकं काही वर्षापासून लढतो आहे. गेल्या चार वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूबंदीची ची मागणी जोर धरत आहे. हजारो महिला आत्तापर्यंत आल्या, शेकडो आंदोलन झाले. यवतमाळ ते नागपूर हिवाळी अधिवेशनापर्यंत पदयात्रा केल्या महिलांना. आत्ता मागच्या 18 जानेवारीला यवतमाळमध्ये 40,000 महिलांनी यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा याची मागणी केली, मात्र हे सरकार त्याकडे गांभीर्याने घेत नाही आहे, दुर्लक्ष करत आहे. आता 2-4-8 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. हे जे मूळ प्रश्न जनतेचे आहे या मूळ प्रश्नाला ही लोकं बगल देणार आहे. सध्या जर तुम्ही पाहिलं जिल्ह्यामध्ये तर उद्घाटनाचे वातावरण उद्घाटनाचे कार्यक्रम या सगळ्या दोन्ही खासदारांचे सुरू आहे, मात्र जनतेचे मूळ प्रश्न तुम्ही कधी सोडणार आहात? आचारसंहिता लागली की तुमचे तर हात तर बांधल्याच जाणार आहे, तुम्ही जनतेला सांगणार आहात की आता आम्ही आचारसंहिता काही करू शकणार नाही. आणि जर तुम्ही आचारसंहितेच्या आधीही या प्रश्नाला निकाली काढल्या नाही तर हा जनतेचा रोष असेल यांच्यावरती, जे जे तीन तीन टर्म सत्ता भोगत आहे आणि जनता 100% या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली. सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे. यवतमाळ जिल्हा आत्महत्याच्या दृष्टीने जगात गाजला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमालीची पाणी टंचाई आहे, मजुरांना काम नाही, सगळीकडे कामाच्या शोधात मजूर स्थलांतरित होत आहे. अशा परिस्थितीत या निवडणुका होत आहे. पुढारी मात्र आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये रंगीत तालीम म्हणून सगळीकडे प्रचार सभा भेटीगाठी करत आहे आणि सगळ्या यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. माझी एक विनंती असेल या नेत्यांना की आचारसंहिता लागल्यानंतर कोणतेही काम होणार नाही. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेसारखा अति महत्त्वाकांक्षी योजना आज जिल्ह्यामध्ये कुठेही काम नाही. महात्मा गांधी रोजगार योजनेतून मजुरांना कामं द्यावी, यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडावा आणि त्यानंतर निवडणुकीला या पुढाऱ्यांनी पुढे जावे असं मला वाटतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे.
आणि येत्या मार्चमध्येच कदाचित निवडणुका लागू शकते. त्याच्यामुळे आचारसंहिता आता काही दिवसांमध्येच आचारसंहितेला सुरुवात होणार आहे. परंतु या सर्व धामधुमीमध्ये राजकीय खेळी सुरू झालेली आहे. सर्व पार्ट्या आपापल्या सभा घेण्यामध्ये उद्घाटन करण्यामध्ये लागलेले आहे आणि अधिकारी वर्गसुद्धा त्या निवडणुका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जे प्रस्थापित ठिकाणी जे अधिकारी होते जसे पोलीस अधिकारी तहसीलमध्ये लोकांच्या जे तिथं कामं सुरू होते त्या कामामध्ये आता व्यत्यय आलेला आहे. कारण काही केसेस असे आहे की आता अगदी पटलावर आलेले आहे आणि ऐन त्या केसचा जो अभ्यास त्या अधिकाऱ्याला होता किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या मार्फत जे प्रश्न सुटणार होते ते सुद्धा थांबणार आहे. आणि शेतमजूर आहे त्यांना कामं नाही आहे त्यांचे प्रश्न कोण सोडणार. लोक गावं सोडून कामाच्या शोधामध्ये चाललेले आहे आणि अनेक प्रकारच्या समस्या लोकांसमोर असताना राजकीय लोकांचं कोणाचं याकडे आता लक्ष नाही राहणार आहे. त्याच्यामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष नाही फक्त आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय लोक कामाला लागले आणि यांच्या पाठीमागे आता हे जे अधिकारी वर्ग आहे अधिकारी वर्गांमागे ह्या इलेक्शनच्या सगळ्या भानगडी असल्यामुळे जनतेला मात्र यांनी आता सगळ्या वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकापूर्वी लोकांच्यासुद्धा जनतेच्यासुद्धा समस्या लक्षात घेणं हे राज्यकर्त्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. त्याकडे मात्र आता लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आचारसंहितेच्या अगोदर लोकप्रतिनिधींनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवावे अशी रास्त अपेक्षा प्रतिक्रियेतून व्यक्त होत आहे. विलास महल्ले, MKN, यवतमाळ. तुर्तास वेळ झाली MKN ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.